नमस्कार, कशा आहात? जीवन पक्षे मराठी ब्लॉक मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। आज गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार होता, चला आपण दाखवू। पुसद मतदारसंघाचे माननीय आमदार इंद्रजीत नाईक यांच्या मार्फत हा सत्कार होतोय। जे मुलं MBBS, BDS आणि IIT अशा विविध क्षेत्रात त्यांनी उत्तुंग यश मिळवलं, अशांचा सत्कार होणं खरंच आवश्यक आहे। भाऊ नाईक यांच्या हस्ते सत्कार संपन्न होता। यांनी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली आहे। कान बोट विसरून एक एक मार्क्स मिळवण्यासाठी अविरत असा संघर्ष केलेला आहे आणि आपल्याला टाळ्या वाजवण्यासाठी संघर्ष करावा लागतो। शोकांतिका सत्कार होता। आमच्या अविनाश आणि सुनीताची मुलगी सुद्धा MBBS ला आहे, म्हणून त्यांना हा अधिकार चालतो। IIT ला प्रवेश हा कित्येकांचं नुसतं स्वप्न रंजनच होऊन जात हे यांनी प्रत्यक्षात उतरवलं आहे। राजकारणी माणूस असेल किंवा सामाजिक माणूस असेल त्याचा तेवढा हात नसते, पण तेवढा हात नाही डॉक्टर लोकांचा हात आहे। आणि अशा ज्या NEET ची परीक्षा असेल की JEE ची असेल किंवा NEET PG ची असेल, याच्यात त्यांनी भर कसं देता येईल? आरोग्य हे सर्व तर आम्ही शास्त्रीचे लोक करत राहतो, पण शिक्षण हे शिक्षण घेणाऱ्या लोकांना स्वतःलाच शिक्षण डायरेक्ट मिळेल। माझ्याकडे कामाचा व्याप भरपूर असल्यामुळे मोहिनी जास्त लक्ष देते।
अभिमान वाटायला पाहिजे, कारण या राजकारणाचा भाग नाही, या समाजाचा भाग आहे, आपल्याला गर्वाचा भाग आहे. म्हणून पुसद जिल्ह्याची मागणी आपण इथे ताकदीने करतोय, पुसद जिल्हा झालाच पाहिजे. त्याची दुसरा विषय असा आहे की प्रेम सर असेल सर्वांच मी इथे धन्यवाद करतो. आवर्जून मी राजाराम रयत माननीय आमदार इंद्रनिधी भाऊ नाईक यांनी शिक्षणावरचे मत स्वतःचे मांडले आणि त्यांचे मत पाहून खरंच कोणताही समाज पुढे जाईल आणि त्यांनी नेहमी शिक्षणाला वाव दिला. चला मित्र हो, परत भेटूया आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करू.